नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण स्वयंपाक करत असताना स्वयंपाक घरात दररोज उपयोगी पडणारी आलं लसूण पेस्ट कशी तयार करायची हे पाहणार आहोत। त्यासाठी आलं आणि लसणाचं प्रमाण किती घ्यायचं, तयार केलेली आलं लसूण पेस्ट काळी पडू नये, ती जास्तीत जास्त दिवस टिकावी याकरता काय करायचं, त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात लसूण सोलायचं असेल, म्हणजे जवळपास 1/2 किलो लसूण आपल्याला जर सोलायचं असेल, तर अशा वेळेस हॉटेलमध्ये कोणती ट्रिक वापरली जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला आलं आणि लसूण याचं प्रमाण किती घ्यायचं, तर या ठिकाणी मी 250 ग्रॅम लसूण म्हणजे 1/2 किलो लसूण घेतलेला आहे आणि त्यासाठी 150 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। लसणापेक्षा आल्याचं प्रमाण थोडस कमी ठेवायचं, कारण लसणापेक्षा आल्याचा फ्लेवर थोडासा स्ट्रॉंग असतो। तर जवळपास 60% लसूण आणि 40% आल्याचा आपल्याला आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी वापर करायचा आहे। तर या ठिकाणी मी 150 ग्रॅम आलं घेतलंय। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आणि 10 मिनिट असंच भिजत ठेवून द्यायचं आहे। आलं असं पाण्यामध्ये भिजत ठेवलं की त्याला जर का माती लागलेली असेल ती थोडीशी मऊ पडते आणि त्याचबरोबर आल्याची वरची साल काढताना ती पिलरने लवकर निघते। तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत, आलं चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि याची जी माती आहे ती थोडीशी मऊ पडलेली आहे आणि याला लागलेली माती बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने चोळून घ्यायची आणि जर का आलं थोडस वाकड तिकडे असेल तर त्याचे तुकडे करून खाचांमध्ये असलेली माती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे। आल्याला लागलेली माती किंवा घाण हाताच्या सहाय्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते आपल्याला आता काढून घ्यायचंय आणि यानंतर आपण बटाट्याची जी साल करण्यासाठी पिलर वापरतो त्या पिलरने आल्याची देखील साल काढून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही चमच्याचा देखील वापर करू शकता, चमच्याने देखील आल्याची साल अगदी सहज निघते। तर या ठिकाणी मी सर्व आल्याची साल काढून घेतलेली आहे आणि आलं कपड्याने कोरडं करून घेतलंय। आता या आल्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तर आलं कट करताना आपल्याला उभं कट करायचं नाही, तर अशा पद्धतीने आडवं आलं आपल्याला कट करून घ्यायचंय, कारण काही वेळेला आलं निबर असतं आणि त्यामध्ये धागे असतात आणि आलं आपण उभं कट केलं तर ते धागे तसेच राहतात आणि भाजी खाताना दाताखाली येतात, तसं होऊ नये म्हणून आलं कट करताना आपल्याला आडवं आलं कट करायचं, म्हणजे मग जे धागे आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे होतात। आता लसूण सोलून घ्यायचंय आणि त्यासाठी लसणाचा कांदा घेऊन त्याच्या मुळाकडचा जो कठीण भाग आहे तो कट करून घ्यायचा, त्याचबरोबर देठाकडचा भाग देखील आपल्याला सुरीने कट करायचा आहे आणि त्यानंतर लसूण सुरीने कापून घ्यायचा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण कापल्याबरोबर त्याची जी साल आहेत ती मोकळी झालेली आहेत। जेव्हा आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी लसूण सोलायचा असतो तेव्हा तो कमी प्रमाणात असल्यामुळे हाताने देखील आपण तो सहज सोलून घेऊ शकतो, पण ज्या वेळेला अगदी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये 1 किलोच्या प्रमाणात आपल्याला लसूण सोलायचा असतो त्यावेळेस ही पद्धत वापरली तर लसूण अगदी पटकन सोलला जातो। हॉटेलमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर आलं लसूण पेस्ट लागते, त्यावेळेस हीच पद्धत वापरली जाते आणि त्यामुळे ही सोपी पद्धत वापरल्यामुळे लसूण जो आहे तो अगदी 10 ते 15 मिनिटात सोलून होतो। लसणाच्या मुळाकडचा आणि देठाकडचा भाग कट करून लसूण असा बारीक चिरून घेतला की म्हणजे मग लसूण सोलायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन लसूण सोलला जातो। तर याच पद्धतीने मी सर्व लसूण या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला आहे। तर या ठिकाणी सर्व लसूण मी बारीक चिरून घेतल्यानंतर दोन्ही हातांच्या मदतीने त्याला मी अशा पद्धतीने चोळून घेत आहे, म्हणजे मग लसणाची जी साल आहे ती अगदी सहजरित्या मोकळी होईल। आता यानंतर हा जो लसूण आहे तो आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। पाणी घातलं की म्हणजे मग लसणाचं जे साल आहे ते पाण्यावरती तरंगेल आणि आपल्याला ते सहज पाण्यातून काढून घेता येईल। पाण्यामध्ये अशा पद्धतीने लसूण जो आहे तो हाताने चोळून घ्यायचा, म्हणजे मग लसणाचं जे साल आहे ते व्यवस्थित निघेल। अजूनही लसणाचं साल पूर्णपणे निघालेलं नाही, तर 1 ते 2 मिनिट लसूण आपल्याला पाण्यामध्येच अशा पद्धतीने चांगला चोळून घ्यायचा। लसूण पाण्यामध्ये चोळून अशा पद्धतीने धुवून घेतल्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटेल की यातले न्यूट्रिशन्स कमी होतात किंवा याचा फ्लेवरही कमी होतो, पण जेव्हा हॉटेलमध्ये खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये लसूण सोलायचं असतो तेव्हा हीच पद्धत वापरतात। आता या लसणामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे, याची साल देखील निघून गेलेली आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी साल
लसणाचं निघालेलं आहे पण तरी देखील काही साल लसणाला चिकटलेली आहेत आणि त्यामुळे मी यामध्ये आणखीन एकदा पाणी घालून याला पुन्हा एकदा हाताने चोळून घेत आहे जेणेकरून लसणाचं सर्व साल निघून जाईल। तर अशा पद्धतीने लसणामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून त्याला व्यवस्थित चोळून घेतलं की लसणाची जी साल आहेत ते पूर्णपणे निघून जातात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसणाची साल पूर्णपणे निघालेली आहेत। आता हा लसूण आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचा आणि त्यासाठी इथे गाळणीवर मी जो लसूण आहे तो 5 ते 10 मिनिट असाच ठेवणार आहे जेणेकरून हा व्यवस्थित निथळला जाईल। तर लक्षात ठेवा आलं आणि लसूण मध्ये आपल्याला पाणी अजिबात शिल्लक ठेवायचं नाही कारण त्यामुळे आलं लसूण पेस्ट ही लवकर खराब होऊ शकते। 10 मिनिटांनंतर लसणामधलं सर्व पाणी निथळलेलं आहे आणि त्याचबरोबर तो चांगला कोरडा देखील झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आल्याचे देखील तुकडे करून घेतलेले आहेत। आता लगेचच आपण याची आलं लसूण पेस्ट तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर या ठिकाणी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेणार आहे। तर सुरुवातीला थोडस आलं आणि लसूण यामध्ये आपण घालून घेऊयात आणि यानंतर आपण ते मिक्सरवर फिरून घेणार आहोत। तर अशा रीतीने आलं आणि लसूण मिक्सरवर फिरून याची मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे पण अजूनही आलं आणि लसूणाची स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली नाही आणि म्हणून आपण यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरवर फिरून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा तेल घालून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर याची स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। तर लक्षात ठेवा आलं लसूण पेस्ट बनवत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये कारण आपण यामध्ये जर पाण्याचा वापर केला तर आलं लसूण पेस्ट जी आहे ती लवकर खराब होते आणि त्याचबरोबर ती फार काळ टिकत नाही आणि काळी देखील पडते। तर अशा रीतीने सर्व आलं आणि लसूण मिक्सरवर फिरून याची मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर लक्षात ठेवा आलं लसूण पेस्ट तयार करत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तेल घालूनच आपल्याला आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर सर्व आलं लसूण पेस्ट तयार करण्यासाठी मला या ठिकाणी 2 चमचे तेल लागलेलं आहे। जर का तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर केला तर आलं आणि लसणाची पेस्ट लवकर खराब होते, त्याचबरोबर ती काळी पडते आणि तिला उग्र असा वास देखील येतो। पण या उलट तेल घालून आलं आणि लसूण वाटून घेतलं तर ते अगदी बारीक वाटलं जातं आणि त्याचबरोबर तेल हे जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे आलं आणि लसूणची जी पेस्ट आहे ती बरेच दिवस टिकण्यास मदत होते। तर अशा रीतीने तुम्ही सुद्धा आलं आणि लसणाची पेस्ट बनवून एखाद्या काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवली तर ती 10 ते 15 दिवस आरामात टिकते किंवा ती तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवली तर ती काळी न पडता 2 महिने आरामात राहते। फक्त स्वयंपाक करायच्या अगोदर अर्धा तास तुम्ही ती फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवायची आणि मगच ती वापरायची आहे। तर अशी ही आलं लसूण पेस्ट एकदा बनवून ठेवली तर स्वयंपाकाचं काम सोपं होण्यास नक्कीच मदत होते। तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।